नमस्कार मित्रांनो, कसे आहे तुम्ही? तुम्ही बघत आहात माय इंडियन विलेज आणि आज नवीन विषय घेऊन आलेला आहे बैलांनी नांगरणी. तर बघा, बैलांनी नांगरणी हा जो विषय आहे तो आज लुप्त होत आहे. विशेषतः नांगरणीसाठी आज ट्रॅक्टरचा शेतकरी उपयोग करतो, पण पारंपरिक शेतीमध्ये जर तुम्हाला झिरो बजेट शेती करायची असेल तर या दोन बैलांच्या नांगरणीला पर्याय नाही. अतिशय उत्कृष्टरित्या दोन बैलांनी तुम्ही शेत नांगरू शकता. दोन जण लागतात आणि एक बिघा म्हणजे साधारण अर्धा एकर क्षेत्र तुम्ही या नांगरीच्या सहाय्याने नांगरू शकतात. तर खरं तर हा नांगर याचा जो उदय आहे ना, पहिल्यांदा लाकडी नांगर होता, त्याला लोखंडी फाळ होता. पण किर्लोस्कर शंतनराव किर्लोस्करांनी पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये नांगर काढला आणि त्या ठिकाणी बीड या लोखंडापासून त्यांनी ही नांगरी बनवली आणि त्याला लोखंडी चांगला असा फाळ दिला. आणि त्याचं प्रात्यक्षिक करण्यासाठी एक पहिलवानाला त्यांनी स्वतःला स्वतःजवळ ठेवलं, तो स्वतः हा नांगर उचलायचा आणि गावोगाव घेऊन हे प्रात्यक्षिक दाखवायचं. या ठिकाणी नांगराची पलटी कशी होते, ज्याद्वारे आपल्याला जी माती आहे ती एकच साईड पडते, त्याची प्रोसेस तुम्हाला दाखवली आहे. ही एकदा पलटी करून येत शेतकरी दाखवत आहे. तर अतिशय उत्कृष्टरित्या ही जी पद्धत आहे, ही नांगरी अतिशय सुंदररित्या शेतामध्ये चालवली जाते दोन बैलांच्या सहाय्याने. ही नांगरी आहे, हिला एक फाळ असतो पुढे लोखंडी, तो आपण बदलू पण शकतो घासल्यानंतर. आणि तिला पुढे एक चाक असतं आणि लोखंडी साखळीच्या सहाय्याने ती पहिल्या बैलांना पुढे बैलांच्या गळ्यामध्ये जी ती जाडी आहे तिला जोडलेली असते. आणि दोन माणसं साधारणतः एक बिघा म्हणजे अर्धा एकर क्षेत्र एका दिवसामध्ये नांगरू शकतात. तर झिरो बजेट शेती करायची असेल तर उत्कृष्ट असा पर्याय हा पर्याय तुम्हाला दाखवला. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जरूर कळवा, लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. धन्यवाद मित्रांनो, जय हिंद.